नमस्कार, मी उषा जगताप, माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरात अवेलेबल असेल अशा साहित्यात मोदक बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक वाटी रोस्ट केलेले शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेला गूळ, गार्निशसाठी काजूचे काप, एक चमचा वेलचीपूड ऑप्शनल आहे। आपण आता सुरुवातीला शेंगदाणे मिक्सरला फिरून घेऊ। अशा प्रकारे मी वाटून घेतले। आपण आता हे काढून घेऊ। आता गूळ मिक्सरला फिरून घेऊ। मी गूळ मिक्सरला फिरून घेतलंय। आपण आता हा काढून घेऊ। मध्ये आता वेलचीपूड टाकू एक चमचा, गार्निशसाठी काजूचे काप टाकू। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। मिक्स झाले, आपण आता ह्याचे साच्यामध्ये मोदक बनवून घेऊ। आपण आता साच्यामध्ये मोदक बनवून घेऊ। हे मोदक खूप झटपट तयार होतात। अलगद काढून घ्यायची। ते मोदक असे झटपट तयार होतात। अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊ। अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊ। हे गूळ आणि शेंगदाण्याचे मोदक मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। गूळ आणि शेंगदाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। गूळ आणि शेंगदाण्याचे मोदक तुम्ही नक्की बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅव अ नाईस डे।